मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच या जाहीर कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील। वैभव परब आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील। वैभव, गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बाहेर पडलेले नव्हते, त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता ते उद्या पहिल्यांदाच असा जाहीर कार्यक्रमाला उपस्थित असतील, काय माहिती आहे? 12 नोव्हेंबरला अमोल एचएन रुग्णालयामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती। मानेच्या दुखापतीने ते त्रस्त होते आणि त्यामुळे घरी उपचार घेत असताना तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। त्यानंतर शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांच्या डॉक्टरांनी त्यांना 2 महिने विश्रांतीचा सल्ला दिला होता आणि हळूहळू मुख्यमंत्री आहेत ते आपल्याला ऑनलाईन बैठकांमध्ये पाहायला मिळतात, शिवसैनिकांना संबोधित करताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर ज्या बैठका आहेत त्या देखील ऑनलाईन पद्धतीनेच पार पडत आहे। परंतु आता असा पहिला कार्यक्रम असणार आहे शस्त्रक्रियेनंतर की ज्याला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतल्या ज्या काही चर्चा अफवा सुरू होत्या त्याला आता जवळपास पूर्ण विराम मिळालाय असंच म्हणावं लागेल। आणि उद्या मुख्यमंत्री उपस्थित राहिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये देखील एक वेगळं चैतन्याचं वातावरण पाहायला मिळेल। अमोल, वैभव, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।